पोलिसांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण या सर्व बुलेट राजांवरती आता पिंपरी चौक पोलिसांची करडी नजर आहे। आपण पाहू शकतो स्वतः वाहतूक पोलीस उपायुक्त हजर आहेत चौकामध्ये आणि या बुलेट अशा पद्धतीने पकडल्या जात आहेत, अशा पद्धतीने चेकिंग जे आहे ते केलं जात आहे। नेमकी काय मोहीम ही सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय कारवाई सुरू आहे, एवढ्या बुलेट एकदम इथं अचानक थांबवलेले आहेत, काय झालेलं आहे की शहरामध्ये सायलेन्सर बदलून बुलेट चालवल्या जातात आणि लोकांना फार याचा उपद्रव होतोय अशा प्रकारच्या तक्रारी आणि आमच्याही निदर्शनास आलं। मागील 6 महिने आपण MVA Act दंडाखाली कारवाई केल्या, जवळपास 2200 बुलेटवर कारवाई केल्या, 22 लाखाचा दंड आपण वसूल केला, तरी काही चालकांमध्ये त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही। रॅश ड्रायव्हिंग करणं, सोबतच सार्वजनिक उपद्रव आणि मॉडिफिकेशन करणं वाहनामध्ये, या कलमाखाली आपण आता कॉग्निजेबल गुन्हे यावर दाखल करत आहोत। सर, आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई होत होती, आता गुन्हे दाखल केले जात आहेत तुम्ही म्हणताय, वाहनं काही जप्तीची यामध्ये काही तरतूद आहे का? बरोबर आहे, जे पेंडिंग फाईन आहे त्यासाठी आपण ती जप्त करतोय आणि जर तो उपद्रव चालू ठेवतोय पुढं पण तर ते वाहन जप्त करण्यात येईल आणि ते कोर्टाकडून सोडून घ्यावं लागेल। ती जप्तीची कारवाई नेमकी कशा पद्धतीने होईल, किती दिवस जप्त असणार आहे? रेग्युलर माननीय न्यायालयाचे जोपर्यंत आदेश होतील रिलीज करावं तोपर्यंत होईल, परंतु आम्ही कोर्ट न्यायालयामध्ये असं सांगू की यांनी अजून उपद्रव चालूच ठेवलेला आहे, यांनी सायलेन्सर बदललेलं नाही। सोबतच परिवहन विभागाशी सुद्धा चर्चा चालू आहे की अशा वाहनांचे चालकाचं लायसन किंवा रजिस्ट्रेशन हे निलंबन काय करता येईल का, याबद्दल आम्ही पाहणी करत आहोत। तर ही अशा प्रकारे जी कारवाई आहे तिथं आपली चालू आहे हे पाहतोय, आणि हे बुलेटवरती गुन्हे दाखल केले जात आहेत। गुन्हे दाखल केल्यानंतर परत जर तशाच प्रकारची चूक जर झाली तर लायसन रद्द देखील या ठिकाणी होऊ शकतं, त्यामुळं ही कारवाई टाळायची असेल तर वाहतुकीच्या नियमांचं पालन बुलेट राजांनी नक्की करायला हवं। नाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।